आपल्याला आकृत्यांची मालिका, चिन्हांची मालिका आणि चुकीचे पद असे त्याचे चार उप घटक आहे. त्यापैकी आज आपण आकृत्यांची मालिका हा घटक अभ्यासणार आहोत. मागील तासिकाला आपण संख्यांची मालिका हा घटक पाहिला आहे. आज आपण आकृत्यांची मालिका हा घटक घेत आहोत. या घटकामध्ये सर्वात महत्वाची गोष्ट विद्यार्थ्यांसाठी मी सांगणार आहे की निरीक्षण खूप बारकाईने निरीक्षण करावं लागतात, कारण आकृत्यामध्ये जे संबंध असतो फारसे आकृत्या असे सारखे दिसतात आणि मुलं तिथं गोंधळतात. म्हणून मुलांना माझी फक्त एक विनंती आहे का, त्यांनी आकृत्यांचं निरीक्षण बारकाईने करायचं आहे. म्हणजे इथं फक्त जास्त महत्वाचं आहे म्हणजे निरीक्षण करायला. तर प्रश्नामध्ये जे आकृत्या दिलेल्या असतात त्या क्रमशः त्यांच्यात बदल होत जातो आणि आपल्याला ओळखायचे असतात. आकृती मालिकाचे चांगले प्रकारे निरीक्षण करणे खूप गरजेचे असते. आकृती मालिकेतील पहिल्या तीन आकृत्यांचे निरीक्षण करून आकृतीत नेमका कोणता बदल घडत जातो तो बदल आपल्याला विचारात घ्यावा लागतो. म्हणजे आकृतीमध्ये जो बदल घडत जातो तो बदल जर विचारात घेतला आणि निरीक्षण चांगलं केलं तर मग आपल्याला मालिकेतील जे चार पर्याय दिलेले असतात त्या पर्यायातून प्रश्नचिन्हाच्या जागे येणारी आकृती शोधून काढावी लागते. आता आकृत्यामध्ये खालील प्रमाणे कर्म बदल होऊ शकतो. आकृतील भागांची कोनांची सर्वात महत्वाचा आकृतील भागाची जो कोनांची रेषांची किंवा चिन्हांची संख्या वाढत जाते किंवा कोनांची रेषांची व चिन्हांची संख्या कमी होत जाते. आकृतीतील काही भाग घटवीत घड्याळाच्या काट्याच्या दिशेने होत असतो बदल किंवा प्रतिघटवीत घड्याळाचे काट्याचे विरुद्ध दिशेने पण होत जातो. आकृती चिन्हे काही स्थान पुढे सरकतात तर काही मागे. मग आज आपल्याला ह्यामध्ये हाच अभ्यासाचा आहे की आकृतीमध्ये काय काय फरक होतो आणि प्रत्येक फरकासाठी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे निरीक्षण. निरीक्षण केलं तरीच आपल्या एकही मार्क जाणार नाही. विद्यार्थ्यांनी फार बारकाईने लक्षपूर्वक प्रत्येक आकृतीचं निरीक्षण करायचंय, कारण हा जो घटक आहे आपला पूर्ण घटक आणि ह्या घटकाला ह्या घटकाचा भारांश 10 आहे. म्हणजे ह्या घटकावर 5 प्रश्न विचारले जातील आणि त्याला 10 गुण असणार आहे. या घटकावर 5 प्रश्न विचारले जातील आणि गुण कितने 10 गुण असणार. म्हणजे एकूण 5 प्रश्न गुण 10, कारण एक तर हा आपल्याला पूर्ण 10 चे 10 गुण आपल्याला मिळवता येईल. त्याच्यासाठी काय अट आहे की विद्यार्थ्यांनी प्रत्येक आकृतीचे निरीक्षण खूप बारकाईने करायला पाहिजे. हा घटक पूर्ण निरीक्षणवर आधारित म्हणून मी सारखे म्हणून राहिले निरीक्षण करायचं आहे. मग आज आपण या घटकावर काही आकृतींचे निरीक्षण करून अभ्यासणार आहोत. सर स्क्रीन शेअर करतोय. हा सर करा करा.
दिसते का? नाही दिसते आता. हा यस सर. दिसते? हा दिसते सर. बरोबर आहे का? रोटेट करू, रोटेट करा, रोटेट करा सर. झाली? नाही झाली सर. उभा दिसतंय. एकच मिनिट. ओके. नाही नाही ते तुमचं पीडीएफ रोटेट होतंय. स्क्रीन रोटेट झाली पाहिजे. स्क्रीन स्क्रीन होईल ना ते वरचं शटर खाली ओढा ना. हा तिथून तिथून तिथून. हा आता शटर ओढलं होतं ना, ते शटर मधूनच करायचं. आता केलं मी त्याचे. कॅम स्कॅनर मध्ये सर ते? नाही नाही ऑटो ऑटो रोटेट करावं लागेल. हा केलं नाही का? येत ना? हा ओरिएंटेशन. आणि आता मोबाईल फिरवा तुमच्या हातात. नाही नाही ब्ल्यू हे करतो काढून घेतो. आडवा केला तरी तसंच येतंय का ते? तसंच येतंय ना. हे असं केलं ना रोटेट होत आहे. आता नाही ते तुमच्या ह्याच्या मधून रोटेट होत आहे ते. बर ठीक आहे, तसंच करायला येणार. राहू दे, मुलं आडवं करून बघतील. ओके सर, मी करतो ट्राय. आता आपण हा पहिला प्रश्न पाहत आहोत आकृतीचे. आता पाय तर पहिल्या आकृतीमध्ये तुम्ही सगळ्यांनी निरीक्षण करायचंय. पहिल्या आकृतीमध्ये, दुसऱ्या आकृतीमध्ये आणि तिसऱ्या आकृतीमध्ये काय बदल आहे? तरी तर आपल्याला पाहायला गेलं तर पहिल्या आकृतीमध्ये 3 रेषा आहेत, दुसऱ्या आकृतीमध्ये 4 रेषा आहेत आणि तिसऱ्या आकृतीमध्ये 5 रेषा आहेत. 1, 2, 3, 4 आणि 5. मग आता हे 3 रेषांची आकृती आहे, ही 4 रेषांची, ही 5 रेषांची. मग हा प्रश्न चिन्हाच्या जागी येणारी आकृती असेल ती आपल्याला लगेच समजते ही कशावर आधारित हा प्रश्न रेषांची मानी. मग आपल्याला इथं येणारा जो पर्याय असेल प्रश्नचिन्हाचा तो 6 रेषाचा असणार. मग आता आपल्याला स्क्रीन शेअर की. मग आता पहा पर्याय 1 मध्ये आकृती, पर्याय क्रमांक 2 ची आकृती आणि पर्याय क्रमांक 3 आणि 4. मग तिथं कोणती येऊ शकते? आपल्याला ते पहिल्या आकृतीमध्ये आपण जर रेषांचा विचार केला तर 1, 2, 3, 4 इथं 4 तर आलेला आहे. मग दुसऱ्या आकृतीमध्ये 5 आहे. मग पहा तिसऱ्या याच्यामध्ये जर आपण निरीक्षण केला तर तिथं आपल्याला 6 रेषांची आकृती दिसते. म्हणजे आपल्याला हा कोणता पर्याय इथं येईल, योग्य पर्याय कोणता होणार? पर्याय क्रमांक 3 राहणार, है ना. इथं कोणती आकृती येणार? 6 रेषांची. याचे पहिल्या आकृतीचा संबंध दुसऱ्या आकृतीचा असतो,
तिसरा आणि त्याच्यावरून आपल्याला चौथी ठरवायची असते. आता आपण इथं पाहिलं इथं तीन रेषा आहे, इथं चार रेषा आहे, इथं पाच एक आलेला पर्याय, तिथं असणार सहा रेषा. हा आपला आकृतीची मालिका मध्ये आपण काय केलं, आकृतीचं निरीक्षण केलं, म्हणजे या घटकाला महत्वाचा घटक महत्वाची बाब जी आहे ती निरीक्षण. निरीक्षण खूप चांगला करायचं आहे प्रत्येक आकृतीचा. आता आपण हा दुसरा प्रश्न पाहू. पहिला प्रश्न सगळ्यांना समजला असेल. आता दुसरा प्रश्न आहे ते पण रेषाचे वर. तीन रेषा पाहायचं. दुसऱ्या प्रश्नामध्ये आडव्या दोन रेषा आणि उभ्या आडव्या दोन रेषा एक आणि दोन आणि उभ्या एक दोन आणि तीन, म्हणजे किती रेषा इथं पाच. पाच रेषांची ही आकृती आहे. नंतर ही एक दोन तीन आणि चार हे चार रेषांच्या आकृती आहे आणि एक दोन आणि तीन. मग आता आपल्याला प्रश्न चिन्हाची जागी येणारी आकृती किती रेषा असणार, कारण पहिल्या प्रश्नामध्ये काय झाला, रेषांची संख्या प्रत्येक आकृतीमध्ये वाढत वाढत गेली. पण आता काय होतंय, दुसऱ्या प्रश्नामध्ये पहिल्याच क्रमांकाला रेषांची संख्या जास्त होती आणि दुसऱ्यामध्ये काय झालं, रेषांची संख्या कमी झाली आणि तिसरी आकृतीमध्ये परत कमी झाली. म्हणजे येणाऱ्या पर्यायमध्ये इथे प्रश्न चिन्हाच्या जागी जी आकृती तिच्या पेक्षा कमीच असणार आहे एक रेषेने. आता आपल्याला समजतं इथं, कारण आपण इथे निरीक्षण केलेलं आहे पहिल्या आकृतीचा नंतर दुसऱ्याचा आणि तिसऱ्याचा. मग आपल्याला लगेच लक्षात येतो की इथं कमी होणारी आकृती येऊ शकते. मग आता आपल्या इथं पर्याय क्रमांक एक मध्ये एक दोन तीन चे, पर्याय क्रमांक दोन मध्ये एक दोन तीन चे, पर्याय क्रमांक तीन मध्ये आपल्याला एक दोन तीन चे, आणि पर्याय क्रमांक मध्ये आपल्याला फक्त दोन, पर्याय क्रमांक चार मध्ये फक्त आपल्याला दोन रेषांची आकृती आहे, है ना. मग याचा अर्थ इथं प्रश्न आपल्याला कोणता पर्याय येऊ शकतो, पर्याय क्रमांक चार, कारण इथं फक्त दोन रेषा आहेत. आपल्याला हे समजलं की पाच रेषांची आकृती, मग त्याच्यात घट होत गेले ना. आता मी सांगितलं मुद्दे वाचून तुम्हाला की काय आकृत्यामध्ये घट होत जाते आणि काही वाढत जाते. मग इथं घट झालेली आहे, जे आपले जे मुद्दे सांगितले त्यापैकी हवं त्याच्यावर प्रश्न आधारित आहे. पाच रेषा नंतर चार रेषा नंतर तीन रेषा आणि मग प्रश्न चिन्हाचे जे ठिकाणी आपला पर्याय क्रमांक चार आला म्हणजे तिथं आली दोन रेषांची आकृती. मग हा रेषांवर होता. पहिल्या प्रश्नामध्ये आपण रेषांची जी संख्या पाहिली ती कमी होती, जास्त झाली आणि जास्त म्हणजे वाढत गेली. आणि दुसऱ्या प्रश्नामध्ये काय झालं, रेषांची संख्या जास्त होती, कमी 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 होत झाली. मग हा सगळं काय शेवर आहे निरीक्षणावर. मुलं इथं काय गोंधळ करतात, रेषांची संख्या उभी आणि जे असते हे विचारात घेत नाही. आता इथं जे आपण दोन नंबरला आहे आकृती इथं फक्त एक दोन तीनच आणि एक दोन तीन चार आहे. आणि इथं पण काय करतात, फक्त एक दोन तीनच हे करतात, वरचे दोन आपली जी रेषा आहे त्याचं ते वाचनमध्ये घेत नाही, निरीक्षण करत नाही आणि त्यामुळे आपला पर्याय चुकतो. म्हणून सर्वात महत्वाची मला तुम्हाला गोष्ट सांगायची की तुम्ही प्रत्येक आकृतीचा बारकाईने निरीक्षण करायचं आहे, कारण निरीक्षण केल्यानंतर आपला एकही मार्क जाणार नाही और आपले सगळे पर्याय बरोबर येते आणि आपले मार्क वाढते. मग आपल्याला हा प्रश्न क्रमांक दुसरा पण समजला असणार आहे. आता आपण तिसऱ्या प्रश्नाकडे जात आहोत, प्रश्न क्रमांक तीन.
दिसतंय सर व्यवस्थित? नाही सर, उभं दिसतंय. हा झालं, पण आकृती रोटेट करावं लागेल 90 डिग्री. दिसते 180 फिरती येते सर. आता तिसऱ्या प्रश्नाकडे आपण तिसऱ्या प्रश्नाचा विचार करूया. तिसऱ्या प्रश्नामध्ये काय झालेलं आहे, जर आपण या आकृतीचा विचार केला तर इथे आहे ना रेषांचा विचारच नाही, कारण तीन आकृतीमध्ये सारखी रेषा आहे. जर ह्या ह्या आकृतींचा आपण बारकाईने निरीक्षण केलं तर आपल्याला समजते की ही घड्याळाच्या दिशेप्रमाणे फिरते. इथं पहा, हा जो पहिली आकृती आहे खाली आहे घड्याळाच्या काट्याप्रमाणे, नंतर ती इकडे आली अशी फिरली. घड्याळ कसं असतात आपल्या, 12 नंतर 3 वाजतात, 3 नंतर 5 वाजतात, म्हणजे ती उजव्या बाजूला फिरत आहे. आता इथं पहिल्या आकृतीमध्ये पहा तुम्ही, खाली होती मग इकडे आली मग परत ती उभी झाली. आता इथं जी आकृती आहे ती पण कशी असणार, उजव्याकडे सगळे फिरलेली ना. प्रत्येक आकृतीचं आपण जर निरीक्षण केला, पहिली आकृती नंतर दुसरी पण उजव्याकडे गेलेली आहे, तिसरी आकृती पण उजव्याकडे गेलेली आहे, म्हणजे आपण याच्यात पाहिलं काय आकृत्या उजव्याकडे सरकतात काही डाव्याकडे सरकतात. ह्या प्रश्नामध्ये ही जी आकृती आहे ती उजव्याकडे सरकलेली आहे. मग आपल्याला इथं प्रश्नचिन्हाच्या जागी जी येणारी आकृती असेल ती पण उजव्याकडे सरकलेलीच असणार आहे. आता आपल्याकडे पर्याय क्रमांक 1, पर्याय क्रमांक 2 म्हणजे 3 आणि 4 कोणती येऊ शकते बरं त्या दिशेने घेतली है ना, कोणता पर्याय क्रमांक घेऊ शकतो. मग या आकृतीचे 4 पर्यायापैकी जी 2 नंबरची आकृती आहे, 2 पर्याय क्रमांक, कारण ती पण उजवीकडेच गेली आहे, म्हणजे आपल्याला चारही आकृती कशी आहे उजव्याकडेच फिरलेली. आता कसं आहे, पहिला आकृतीचं आपण निरीक्षण केलं ती उजव्याकडे गेली, दुसरी ही पण उजवीकडे गेली, तिसरी आकृती पण उजवीकडे गेली, चौथी आकृती पण उजवीकडे गेली, म्हणजे अशी होती. नंतर अशी झाली, नंतर अशी झाली, मग अशी झाली, म्हणजे काट्याच्या प्रमाणे ती फिरत गेलेली. समजले, हा घड्याळाच्या दिशेने फिरणारे वर्त मी पहिला घेतला रेषांचा, दुसरा पहिल्या प्रश्नात आपण पाहिलं रेषा वाढत जातात, दुसऱ्या प्रश्नामध्ये रेषा कमी कमी होत जातात, तिसऱ्या मध्ये आपण घड्याळाच्या काट्याच्या दिशेने फिरणारे आकृतीवर प्रश्न घेतला. आता आपण पाहणार आहे प्रश्न क्रमांक 4. दिसतेय सर आकृती? हा सर, आता व्यवस्थित दिसतंय. आता आपण इथे 4 नंबरचा प्रश्न घेणार आहोत. पहिल्या आकृतीमध्ये जर आपण पाहिलं इथं आपल्याला एक फुल दिसतोय, आणि या फुलमध्ये आपण पाहिलं तर 1, 2, 3, 4 आणि 5 पाकळ्या दिसतात. दुसऱ्यामध्ये काय बदल होतो, पाकळी पाहता तुम्हीच निरीक्षण करायचं आहे. 1, 2, 3, 4 पाकळ्या होतात, एक पाकळी कमी होते, तुमच्याकडे एक राईट. Okay.
बदल आलो पहिल्या आकृतीमध्ये आपल्याला जे आपण फूल काढलं त्याला पाच पातळ्या होते 1 2 3 4 5 दुसऱ्या नंबरच्या आकृतीमध्ये काय झालं 1 2 3 4 पातळ्या म्हणजे एक पातळी त्याच्यात घटत गेली आणि एक तुरा वाढला एक कमी झाली इथली पातळी आणि काय झालं त्याची ऐवजी काय झालं इथं एक तुरा आला नंतर आता तिसरी आकृती पाहतो मी तीन झाले आणि त्याच्यात दोन तुरे वाढले पहिले याचे फक्त पाकळ्या होते पाच पहिल्या आकृतीमध्ये दुसऱ्या आकृतीमध्ये काय झालं पाकळ्या झाले चार एक पाकळी कमी झाली आणि त्याचे ऐवजी एक तुरं वाढलं तिसऱ्या आकृतीमध्ये काय झालं परत एक पाकळी कमी झाली म्हणजे चार ऐवजी तीन झाल्या आणि दोन तुरे वाढले आता आपल्याला दोन पाकळ्या कमी झाले आणि तीन दोन तुरे वाढले आता आपल्याला इथं अभ्यासाचं आहे प्रश्न चिन्हाची जागी कोणती आकृती येऊ शकते आता आपण इथं पर्याय पाहिले ना पर्याय क्रमांक एक मध्ये दोन पाकळ्या तीन तुरे मग मुले विचार काय करतील क्या रे हा ही पण पाहिजे दुसऱ्या आकृतीमध्ये पण काय दोन पाकळ्या तीन तुरे तिसऱ्या पर्यायमध्ये पण दोन पाकळ्या आणि तीन तुरे आणि तिसऱ्या आकृतीमध्ये तीन पाकळ्या आणि दोन तुरे म्हणजे चौथा पर्याय आपल्याला धरायचाच नाही मग आपण ह्या तीन याचा विचार जर केला निरीक्षण करायचं खूप तर आपण इथं पाहिलं का पहिल्या आकृतीमध्ये पाच पाकळ्या होते दुसऱ्या आकृतीमध्ये काय झालं जे तुरा आला ना त्या ह्या दिशेने आला उजव्याकडेच पहिल्या मग दुसरा तुरे पण उजव्याकडेच झाला हा पण उजव्याकडे झाला म्हणजे तिसऱ्या आकृतीमध्ये जो बदल झालेला आहे तुऱ्यांचा तो त्याच दिशेत झालेला आहे दिशा बदलली कधी तुऱ्यांची नाही कारण पहिल्या आकृतीमध्ये हे तुरा आला उजवीकडे आला याच्यामध्ये पण उजवीकडे आला मग यांनी पर्याय क्रमांक हा प्रश्न चिन्हाच्या जागी आपल्याला जी आकृती येऊ शकते ती कोणती येऊ शकते ऑप्शन 3 व्हेरी गुड कोणते येऊ शकते तिसरी कारण त्यामध्ये आपली एक पाकळी कमी होणार आहे आणि तुरे वाढणार आहे ना आपले आला आता फक्त दोन पाकळ्या राहणार आणि तुरे किती वाढणार एक दोन आणि तीन आपला हा पर्याय बरोबर आहे आता पा हा मध्ये काय झालेला आहे मुलं फक्त कसला विचार करणार आहे पाकळ्यांचा रिता आपल्याला पाकळ्यांचा विचार तर करायचाच आहे परंतु हे तुऱ्यांचं पण निरीक्षण करायचं जर आपण हे तुऱ्यांचं निरीक्षण केलं नाही बाहेर काही मग आपला प्रश्न चुकू शकतो कारण तिन्ही पर्याय आपल्याला वाटतं तेच बरोबर निरीक्षण ह्या आकृत्यांची मालिकेमध्ये सर्वात महत्वाची बाब आहे निरीक्षण करणे आणि जर आपण योग्य आणि चांगल्या प्रकारे निरीक्षण केलं लक्षपूर्वक प्रत्येक आकृतीचा लक्षपूर्वक निरीक्षण केलं तर नक्कीच आपला सगळे आपले मार्क आपल्याला भेटू शकतात आपला एकही चुकणार नाही आणि आपल्याला पूर्ण मार्क भेटतील म्हणून याच्यात काही अवघड आहेच नाही विद्यार्थी खूप म्हणजे काय होतं सोपा असतो पण ते थोडी घाई गडबड करतात गोंधळून जातात म्हणून इथं गोंधळायचं नाही काय करायचं आहे निरीक्षण करायचं आहे खूप चांगलं बारकाईने केअर करायचं आहे आणि आपले मार्क आपल्याला पूर्ण घ्यायचे आता पुढच्या आपण प्रश्नाकडे जाऊया मग हा चौथा प्रश्न सगळ्यांना समजणार आहे आता पाहि मी आकृती काढू राहिले दिसतीये का सर हो दिसत सर दिसत आता पहा मी इथे आहे ना तीन त्रिकोण काढलेले आता हे त्रिकोण मध्ये पण काही चिन्ह आहे ते चिन्हाचा आपल्याला अभ्यास करायचा
आकृती दिसते सर. आकृती दिसते, आतले चिन्ह नाही दिसत. थोडी मोठी करते मी. आता पाहिजे आपण तीन त्रिकोण काढले. आता याच्या मध्ये चिन्हाचं जरा थोडं निरीक्षण करायचं. इथं हे कोणता साईन आहे, साईनला आपण पाहायचं. आता दिसते सर. हो दिसते, आता दिसते. आता इथं आपण तीन त्रिकोण काढले. पहिल्या त्रिकोणाचं जर पाहिलं इथं हे जे गुणगारचं चिन्ह आहे, इथं हे भरीव वर्तुळ आहे आणि इथं पोकळ वर्तुळ आहे. दुसऱ्या आकृतीमध्ये काय झालं, गुणाकारचं चिन्ह तसंच राहिलेलं आहे. फक्त काय झालं, हे सरकलं. भरीव चिन्हाचे भरीव वर्तुळाच्या जागे पोकळ वर्तुळ आलं आणि पोकळ वर्तुळच्या जागे भरीव वर्तुळ. म्हणजे ह्या दोघांचं स्थान इथं बदललेलं आहे. दोघांमध्ये काय बदल झाला, फक्त इथं झाला. पण आता तिसऱ्या आकृतीमध्ये काय झालंय, हा जो पोकळ वर्तुळ आहे हे गुणाकारचे चिन्ह जागी गेलेलं आहे आणि ते गुणाकारचे चिन्ह हे इथं आहे. म्हणजे आता आपल्याला जर आपण हे तिसऱ्या आकृतीचं बारकाईने निरीक्षण केलं तर आपल्याला लगेच कळते हे पर्याय क्रमांक 1, 2, 3, 4 मध्ये इथं कोणती आकृती प्रश्न इथं आपण आता आपण इथं त्रिकोणच येईल. पण आता पहा त्याच्यात काही नाही बदल. हा याच्यात इथं कसं होत, ह्या दोन पहिल्या दुसऱ्या आकृतीचं बारकाईने निरीक्षण, हा साईन आहे, हा साईन बदललेला नाहीये. म्हणजे गुणाकारचं चिन्ह इथं वरती वरती, मग इथं धर पोकळ वर्तुळ आहे तर इथं पण पोकळच वर्तुळ राहणार. फक्त आता इन दोघांची स्थान बदलणार. इथं जर कसा बदल झाला होता, भरीव वर्तुळ पोकळ वर्तुळच्या जागे आलेला आहे आणि पोकळ वर्तुळ भरीव वर्तुळचं राहिलेलं. मग इथं काय येईल, गुणाकारचं चिन्ह इथं इथं आहे तो इथं येणार आणि भरीव वर्तुळ इथं जाणार. म्हणजे पर्याय क्रमांक जो एक आहे तो आपल्याला इथं येणार. म्हणजे ही आकृती इथं येऊ शकते. मग ह्या यामध्ये कसं आहे, ही दोन आकृत्याचा निरीक्षण करूनच तिसरी दोघांचा आपण जर तुलना केली याच्यात काय बदल झालेला, हे दोघांचा जर विचार घेतला तरच आपल्याला तिसऱ्यावरून चौथे आकृती ठरवता येते. आणि फक्त आणि फक्त इथं हे निरीक्षण करायचं आहे. हे जे चिन्ह आहे त्रिकोणामधले चिन्ह, ते कुठे सरकले आणि कोणते सरकले आणि आकृतीमध्ये काय बदल झाला हे तर आपल्याला लक्षात येतो. पहिल्या आकृतीमध्ये आणि दुसऱ्या आकृतीमध्ये हा जो गुणाकारचं चिन्ह आहे तो सरकलेलं नाहीये, बदललेलं नाहीये, फक्त खालच्या चिन्हामध्ये बदल झाला. पण तिसऱ्या आकृतीमध्ये जर वरती पोकळ वर्तुळ आहे तर चौथ्या आकृतीमध्ये पण पोकळ वर्तुळ येणार, फक्त बदल कोणत्या आणि खालच्या आहेत बघा. कारण इथं खालच्या बदल झालेला आहे, इथं पण खालच्या आहे. म्हणजे गुणाकारचं चिन्ह भरीव वर्तुळचे जागे येणार आणि इथं हे गुणाकार चिन्हाच्याही भरीव वर्तुळ झाला. म्हणजे आपल्याला लगेच इथं निरीक्षण केल्यानंतर आपल्याला समजतं की पर्याय क्रमांक 1 ची आकृती इथं एकदम योग्य आहे.
आता आपण पुढील प्रश्नाकडे जाऊ. प्रश्नाकृती आता पाहणी काय राहिले निरीक्षण करायचं. आता पहा याच्यामध्ये काढले मी आपण पाहिले तर सगळे चौकोनी. आता आपल्याला यामध्ये काही चिन्ह आहे, भरीव वर्तुळ आहे, दिसतंय का? पोकळ वर्तुळ दुसऱ्या आकृतीमध्ये ना, वरती पोकळ वर्तुळ आहे, खाली भरीव. तिसऱ्या आकृतीमध्ये पोकळ वर्तुळ बरोबर. आपण जर या आकृत्यांचा विचार केला तर पहिली आकृती पण चौकोन आहे, चार रेषांचे कोणी त्यांना याने पण चार आहे. फक्त मधले जे चिन्ह आहे ते चिन्हाचं आपल्याला आता निरीक्षण करायचं आहे, कारण आपल्याला ते समजलंय हे चौकोन हे चौकोन हे चौकोन आहे. येणारी आकृती पण चौकोनच असणार, पण दोन भाग. प्रत्येक आकृतीच काय झालेले दोन भाग, ही चौकोन याचे पण बरोबर दोन भाग झालेले, दुसरी आकृती पण चौकरी पण त्याच्या बरोबर दोन भाग झालेले, तिसरी आकृती पण चौकरी पण मधून त्याच्या बरोबर दोन भाग झालेले. आणि दोन्ही भाग झाल्यानंतर त्याच्यात जे चिन्ह आहे ते वर खाली झालेले. पहिल्या आकृतीमध्ये भरीव वर्तुळ आधी आहे, नंतर पोकळ आहे, दुसऱ्यामध्ये हा डावीकडचा उजवीकडे आलेला आहे मध्ये. आता हे वरचा खाली झालेला आहे आणि याच्यात पण काय झालेलं आहे, डावीकडचा उजवीकडे झालेला आहे. मग आता आपल्याला इथं पण जी आकृती येईल ती चौकोनच असणार, पण त्याच्यात काय बदल होईल, फक्त चिन्ह चल. आपण पहा पहिला अशी आकृती होती, नंतर अशी माती, येणारी आकृती कशी असणार, अशीच असणार. फक्त हे चिन्ह काय होईल, इथं पोकळ वर्तुळ खाली वर आहे, खाली जाईल आणि भरीव वरती येईल. म्हणजे आपल्याला पहिल्या आकृतीवरून दुसऱ्या आकृतीवरून तिसऱ्या पहिलीच्या तिसऱ्याची आहे. इथं काय समजलं आपल्याला, का पहिली आकृतीचा संबंध हा तिसऱ्या आकृतीशी आहे आणि दुसऱ्या आकृतीचा संबंध हा चौथ्या आकृतीशी आहे. म्हणजे इथं काय होतं, याच्या आधी आपण प्रश्नामध्ये पाहिलं की पहिलीचं दुसऱ्याशी संबंध होता, दुसरीशी तिसरीच होता, पण इथं काय असे बदल होत असतो प्रश्नामध्ये, काय काही बदल होतो. मग इथं आपल्याला लगेच बदल लक्षात येतं की पहिल्या आकृतीचा तिसऱ्याच्या आकृतीशी संबंध आहे आणि दुसरीचा चौथ्याशी. मग दुसऱ्या आकृतीचा जर आपण विचार केला तर वरती काय पोकळ वर्तुळ आहे आणि खाली भरी, मग त्याचं उलट होईल. आता वरती भरीव वर्तुळ जाईल आणि खाली, मग आपला पर्यक्रमण इथं चार येणार. आता आपण पुढील प्रश्नाकडे जाऊ. आता आपण पहा पुढील आकृतीमध्ये थोडा वेगळ्या प्रकारचा घेत आहोत.
त्याचा पण तुम्ही आकृतीचं निरीक्षण करा की हे जे तीन आकृती आहेत आता पाहा मी इकडं किती रेषांची आकृती काढली एक दोन एक दोन तीन चार पाच सहा ही पण एक दोन तीन चार पाच सहा षटकोन आपण प्रत्येक आकृतीचा आकार षटकोन पहिली दुसरी तिसरी म्हणजे येणारी आकृती पण षटकोन येणार आहे पण आता आपल्याला ते मधले जे आहे त्यांचा विचार करायचा आहे त्याच कोणते चिन्ह आहे तपा इथं आहे वन ए टू बी थ्री सी दुसरी आकृती टू बी सी थ्री आणि वन ए आता इथं पाहा हा प्रश्नामध्ये कसं आहे आपण षटकोन काढला षटकोन मध्ये किती भाग केलेले आहे एक दोन तीन चार पाच सहा प्रत्येक मध्ये सहा सहा भाग आहे आणि सात आता इथं काय झालेलं आहे वनच्या पुढे एक अंक आहे लगेच अक्षर आहे अंक आहे अक्षर आहे अंक आहे अक्षर म्हणजे इथं दोन मालिका आहेत अंकांची व अक्षरांची दुसऱ्या आकृतीमध्ये काय बदल झाला पहा पहिल्या आकृतीमध्ये पहिल्या एक होता तिथं एक अंकाऐवजी दोन अंक आलेला आहे आणि एक पुढे गेला त्याचे नाही समोरच्या दिशेत गेला एक इथं होता ना मग आता एक कुठे गेला तीनच्या जागेवर आणि तीन कुठे आला दोनच्या जागेवर आणि दोन कुठे गेला एकच्या जागेवर म्हणजे हा अंकाचा बदल झाला आणि कसा झाला तो घड्याच्या दिशेने म्हणजे एकच्या जागी दोन आला तीनच्या जागी एक आला आणि दोनच्या जागी तीन आले तसंच काय झाला आपले अक्षर बदलले अंक बदलले तसे अक्षरांचा पण बदल झालेला आहे तर सी होता तर इथं बी आला सी सी पुढे गेला मागे आला सी आता इथं पुढे होता तर मागे आला म्हणजे काय झालं अंक जे आहे ना अंक ते घड्याळाच्या दिशेने फिरलेले आणि अक्षर ना उलट दिशेने मागे आलेले होते सी पाहता तर पुढे होता तर मागे आला आता पाहित मी तुम्हाला समजून सांगते अंक कसे गेले पुढे गेले घड्याळाच्या काट्याच्या दिशेने गेले एक इथं होता एक पुढे गेला इथं आकृतीमध्ये मग तीन इथे होता जो इथे आला पुढे आला आणि दोन इथे होता तो पुढे गेला म्हणजे अंक जे हे ते कसे फिरले घड्याळाच्या काट्याच्या दिशेने फिरले पण अक्षर जे ना ते उलट दिशेने फिरलेले पहा आता इथं सी पुढे होता सी मागे आला हा आणि बी एच्या जागेवर आला आणि सी चे सी आहे ना सी मागे आला ना पुढे होता तो आता मागे आला आणि ए जो होता तो परत मागे इकडे आला इथून इथं होता तो इकडे म्हणजे अक्षर मागे मागे आलेले आणि अंक पुढे पुढे गेले तसंच ह्या आकृतीमध्ये आहे तिथं पण असंच झालेलं आहे अंक पुढे गेलेले अक्षर मागे आलेले तर आपल्याला ते पण इथं पाहायचं आहे त्यावरून आपल्याला चौथी आकृतीच निश्चय करायचंय आता इथं आपल्याला पाहिजे काय नाही कसा बदल होतो
तिसऱ्या आकृतीवरून परत चौथ्या आकृतीपर्यंत. आता पहा पहिली आकृती संबंध आता चौथ्या आकृतीशी आहे. पहिली आकृती चौथ परत तशीच येणार. मी आधी तुम्हाला ना समजते म्हणून आधी अंक लिहिते. एक दोन एक तिथे गेला तीनच्या जागी. हा एक कुठे गेला आता एक तिथं होता ना आता तो तीनच्या जागी एक गेलेला आहे. तीन दोन तीन आणि दोन कुठे गेले तीन दोनच्या जागी. तीन दोनच्या जागी तीन करणार तीन चौथ्या कृती तीन झाले. आणि दोनच्या जागी तीन आलेले आणि दोन कुठे गेले एकच्या जागी. असा हा बदल झाला आणि अंकाचा बदल असा झाला. आता अक्षरांचा बदल पण सी आला नंतर इथं बी आला आणि ए म्हणजे हा असा बदल झालेला आहे. अंकाचा बदल अक्षर असा हा याच्यावर विचार करायचा आहे. कारण हे ना थोडं कसं आहे मुलांना दोन याच्यात मालिक आहे. अंकांची पण मालिक आहे याच्यात आणि अक्षरांची पण आहे. म्हणून ते थोडं मुलांना हे होतं काय होतो ते फिरत जातात ना. हे लक्षात घ्यायचं आहे की काय बदल झालेला आहे त्याच्यात महत्वाचा सर्वात महत्वाचा मुद्दा काय आहे. अंक जे फिरले ना ते घड्याळाच्या दिशेने फिरलेले आहे. अंकाच्या बाबतीत अंक घड्याळाच्या दिशेने फिरत जातात प्रत्येक आकृतीमध्ये आणि हे जे अक्षर आहे ते विरुद्ध दिशेत फिरत जाते. हा जर आपण निरीक्षण केला तर हा याच्यात दोन कृती करायची आपल्या दोन कृती इथं एक घड्याळाच्या दिशेने विचार करायचा आहे अंकाबाबत आणि अक्षराबाबत विरुद्ध दिशेने घड्याळाचे विरुद्ध दिशेने. मग काय होतं आपला हा प्रश्न थोडा कठीण आहे परंतु बारकाईने जर निरीक्षण केला तर आपल्याला खूप चांगले समजू शकतो आणि आपला पर्याय पण चुकणार नाही आणि आपल्याला आपण योग्य पर्यायला ठरवणार आहे. तर म्हणून आता इथं तुम्ही परत एकदा या आकृतीचा एकदम बारकाईने निरीक्षण करा की इथं पहिल्या आकृतीमध्ये एक अंक आहे तीन अंक आला दोन पण अक्षरामध्ये काय झाला उलट झालेलं आहे. ए नंतर बी नंतर सी समजलं असत. दुसऱ्यामध्ये पहा एक जागी दोन आला तीनच्या जागी एक आला आणि दोनच्या जागी तीन आले. याच्यानंतरच्या आकृतीमध्ये काय झाला दोनच्या जागी तीन आले एकच्या जागी दोन आला आणि तीनच्या जागी एक आले. चौथ्या आकृतीमध्ये काय झाला तीनच्या जागी एक आला आणि दोनच्या जागी तीन आले आणि एकच्या जागी दोन आला आणि तसंच अक्षरांचा बदल झाला. अक्षरांचा काय झाला पहिल्या आकृतीमध्ये सी होता तर बी आला मागच आला बी होता ए आला आणि ए होता इथं सी आला. तिथे पुढच्या आकृतीमध्ये बी च्या जागी ए आला आणि ए च्या जागी सी आला इथं ए होता तर इथं सी आला आणि इथं सी होता म्हणून बी आला. चौथ्या अक्षरामध्ये तेच बदल झाला तीनच्या जागी एक आला दोनच्या जागी तीन आले आणि एकच्या जागी दोन आले. तसंच एच्या जागी अक्षर सी आले सीच्या जागी बी आला आणि मग ए आला. त्याप्रमाणे अंक घड्याळाच्या दिशेने फिरत गेले आणि अक्षर विरुद्ध दिशेने फिरत गेले. अशा प्रकारे आपण या आकृतीचा जर विचार केलं तर बरोबर आणि निरीक्षण बारकाईने केलं
आपल्यालाही समजते आणि तरी कळते की हे थोडा प्रश्न थोडा अवघड आहे, परंतु जर आपण निरीक्षण चांगलं केलं तर कोणताही प्रश्न अवघड राहत नाही. यामध्ये आपली मी तुम्हाला सारखे सांगू राहिले की आकृत्यांची जी मालिका आहे त्याच्यात महत्वाचं आणि खूप महत्वाचं आहे निरीक्षण करणे. निरीक्षण करणे म्हणजे घाईगडबडीने करायचं, एकदम निरीक्षण करायचंय आणि मग आपल्याला योग्य घाईगडबडीने करायचं नाही. म्हणजे आता आपण पुढच्या भागाकडे जात आहोत. आता आपण कोणता भाग अभ्यासलो? आकृत्यांची मालिका. आता आपण अभ्यासत आहोत चिन्हांची मालिका. क्रम ओळखणेमधलेच हा एक आपला उपघटक आहे चिन्हांची मालिका. या घटकातील चिन्हाची मालिकांमध्ये काय होतं, प्रश्नामध्ये काही चिन्हे किंवा चिन्हाचा समूह असतो आणि हा समूह जो असतो चिन्हांचा ते समूह असतो इथे चिन्हांचा समूह. किंवा चिन्ह असतात या घटकामध्ये चिन्हांचा एक समूह असतो किंवा काही चिन्ह असतात पण ते एक विशिष्ट क्रमाने दिलेले असतात आणि त्यामध्ये एक पद दिले नसते, तीन पद दिलेले असतात, एक पद दिले नसतात, त्या जागी प्रश्नचिन्ह दिलेले असतात. त्या प्रश्नचिन्हाच्या जागी येणारा चिन्हाचा समूह निश्चित करून आधी जो चिन्ह समूह दिलेला आहे त्याला आपण निश्चित करून पर्याय क्रमांकला योग्य आपण निवडून तो रंगवू शकतो. आता चिन्हांमध्ये काय असतं महत्वाचा, काही चिन्हे ना उजवीकडे सरकतात तर काही चिन्हे डावीकडे सरकतात आणि याचे निरीक्षण आपल्याला करायचे आहे. त्याचप्रमाणे चिन्हांचे संकेत बदल होत जातो, काही चिन्हे कमी कमी होत जातात, काही चिन्ह वाढत वाढत जातात, म्हणजे चिन्हाचा चिन्हांमध्ये काय होतो बदल होत जातो. दुसरा मुद्दा काय आहे, पहिला मुद्दा आहे चिन्हांचा समूह किंवा चिन्ह असतात, दुसरा काय चिन्हांमध्ये बदल होत जातो. बदल म्हणजे काय, काही चिन्ह सुरुवातीला जास्त जास्त असतात पुढे कमी कमी होतो आणि काही मध्ये आधीच कमी असतात आणि पुढे जास्त होत जातात. म्हणून आपल्याला आहे ना सगळ्यांचे गट करावे लागतात आणि गट केले नसले तर मग चिन्हांचे जे गट असतात ते गट केले तिसरा गट करायचा असतात गट. गट करायचे असते आणि मग ते विचारात घेऊन त्याचा क्रम आपल्याला घ्यावा लागतो, ठरवावा लागतं. अशा प्रकारे चिन्हांची मालिका मध्ये सर्वात सुरुवातीला काय असतो, चिन्हांचा एक समूह असतो आणि त्यातलं चिन्ह शोधावं लागतं. नंतर काय होतं, फक्त एक चिन्ह दिलेलं असतं आणि त्याचं समूह शोधावं लागतं. आणि दुसऱ्यामध्ये काय असतं, चिन्हांमध्ये जे बदल होत गेलेला आहे तो बदल लक्षात घेऊन पुढचा आपल्याला करायचा असतो, पर्याय शोधायचा असतो की पहिल्यामध्ये काय बदल झाला, दुसऱ्यामध्ये काय बदल झाला. अशा प्रकारे आपल्याला ते समजून घ्यायचंय आज
की चिन्हांमध्ये काय बदल होतो किंवा चिन्ह कसे बदलत जातात. आधी सर्वात आधी आपण पाहणार समूह, चिन्हांचा समूह कसा असतो, चिन्हांमध्ये कोणता बदल होतो आणि त्याचे काय गट असतात, ते गट आपल्याला लक्षात घेऊन ते गट करून करावे लागतात. आपण इथं प्रश्नद्वारे आपण चिन्हांची मालिका समजू. दिसतंय सर? दिसत 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 सर दिसत. आता इथं पहा, पहिल्या आकृतीमध्ये एक त्रिकोण आहे, चौकोन आहे आणि वर्तुळ आहे. दुसऱ्यामध्ये, दुसऱ्या आकृतीमध्ये काय आहे, चिन्हांची दोन त्रिकोण आहे, दोन वर्तुळ आहे. दोन चौक आणि एक गोल. आणि तिसऱ्या आकृतीमध्ये दोन त्रिकोण आहे, दोन चौकोन आहे आणि एक गोल आहे. मग आपल्याला इथं पुढचा विचार करायचा आहे. पहिल्यामध्ये जर पहिल्या चिन्हांची मालिका आहे. आता चिन्हांमध्ये काय झालेलं आहे, पहिला एक चिन्ह वर्तुळाचा आहे, नंतर चौकोन आणि गोल, त्रिकोण चौकोन आणि गोल, नंतर दोन त्रिकोण एक चौकोन आणि गोल, नंतर दोन त्रिकोण दोन चौकोन आणि गोल. आता आपल्याला जर आपण पहिल्यावरून दुसरीचा नंतर तिसरीचा आपण निरीक्षण केला तर आपल्याला लगेच समजतं इथं कोणता पर्याय आहे. आता इथं काय होतं, पहिल्या आकृतीमध्ये फक्त एक त्रिकोण होता, मग इथं दोन झाले, इथं एकच होता ना, इथं एक आणि दोन झाले. इथं एक चौकोन होता तो एकच राहिला. ह्या आकृतीमध्ये पण एक चौकोन आहे, इथं पण, इथं एक गोल आहे तर इथं पण एकच गोल. त्या पुढे काय झालं, परत दोन त्रिकोण आणि परत दोन चौकोन झाले, म्हणजे तिसऱ्या आकृतीमध्ये चौकोन वाढलेला आहे. मग आपल्याला ते समजतं आणि वर्तुळ एकच राहिलेला गोल, तर परत इथे एक आहे का, ही दोन झाले, हे दोन झाले, म्हणजे हे पण दोनच होणार. मग आपल्याला लगेच समजतं इथं बदल काय झालेला आहे, इथं दोन. मग आपल्याला लगेच समजतं की इथं काय वाढणार आहे, इकडं गोल. म्हणून आता इथं आपले प्रश्नचिन्हाची जागी जी मालिका येणार आहे, दोन त्रिकोण, दोन चौकोन आणि दोन वर्तुळ असा आपल्याला हा. कारण आपण इथं काय केलं, चिन्हांचं निरीक्षण केलं. आधी फक्त एक एक एकच होते, नंतर दोन दोन झाले, हे दोन झाले, हा एक राहिला ना. मग तिसऱ्या आकृतीमध्ये काय ना, त्रिकोण दोन झाले, चौकोन दोन झाले, म्हणून येणारी चौथी आकृतीमध्ये आपल्याला लगेच समजणार की दोन त्रिकोण म्हणजे दोन चौकोन आणि हा वर्तुळ पण दोन येणार आहे. आपल्याला हा प्रश्न जो आहे ते व्यवस्थित निरीक्षण करूनच करायचा आहे. कारण कारण ह्याच्यात कर्म आहे ना, की हे क्रम एक दोन तीनचा. मग इथे पहिलीमध्ये फक्त एक एकच चिन्ह आहे, दुसऱ्यामध्ये दोन आणि वाढत गेलेले. तर मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं काही चिन्ह वाढत जातात आणि काही चिन्ह कमी कमी पण होत जातात. तर ह्या कृतीमध्ये किंवा हा प्रश्नामध्ये काय झालेलं आहे, ह्या प्रश्नामध्ये चिन्ह वाढत गेलेले. म्हणून आपल्याला हा पर्याय लगेच समजलं शोधता आला की हे नंबरचा पर्याय बरोबर आहे. कारण दोन इथं दोन त्रिकोण, दोन चौकोन आणि दोन वर्तुळ येणार आहे. कारण आपण ह्याचा तिसऱ्या वरून आपण चौथ. आता आपण पुढच्या प्रश्नाकडे जातो.
आता पा इथं आपण आधी आपण चिन्हांची मालिकेमध्ये काही भूमितिक आकार पाहिले है ना. आता आपण चिन्हांचीच मालिकेमध्ये काही अक्षरांची मालिका पाहणार. अक्षरांवर पण हा प्रश्न असतो. आता पहिल्यामध्ये आपले अक्षर इंग्रजी अल्फाबेट ए बी सी डी. दुसऱ्यामध्ये काय आहे ए बी डी अँड सी. तिसऱ्या मध्ये काय झालं ए डी सी बी. आता आपण पहिल्या आकृतीला एकदम ए पहिल्या ह्या जे अक्षरांची मालिका आहे पाहिलं तर पहिल्या ठिकाणी ए आहे दुसऱ्या ठिकाणी म्हणजे ए ची जागा बदललेलीच नाही. पहिल्यामध्ये पण ए त्याच्या जागेवर आहे दुसऱ्यामध्ये पण ए त्याच्या पहिल्या याच्यामध्ये बी होता दुसऱ्यामध्ये पण बी त्याच्यावर. परंतु मग दुसऱ्यामध्ये काय झाला सी ची जागेवर डी आला आणि डी च्या जागेवर सी गेलेला आहे. त्याच प्रमाणे आता काय झालंय इथं बदल काय झाला कोणी जागा चेंज केली तर डी आणि बी ने सी सी आणि डी ने सी इकडे आला. आणि मग आता याच्यात पण काय बदल होईल ए एच्याच जागे राहणार आहे ए ची जागा कारण तिन्ही मध्ये ए ने आपली जागा बदललेली नाही म्हणजे इथं पण एच येणार. ए एच जागे राहणार आहे आणि ह्या आपला नंतर आपण इथं पहिल्या आकृतीमध्ये आणि दुसऱ्या आकृतीमध्ये बी चिन्ह हा सरकलेला नाही म्हणून ही डी पण सरकणार नाही डी तसंच राहणार आहे. फक्त जागा सी एन बी बदलणार आहे. आता पहा सी ताली आणि डी इकडे जाईल सी जो आहे डी च्या जागेवर आला आणि डी सी च्या जागेवर आला असा हा पर्याय होणार. इथं आपण अक्षरांची मालिका मध्ये हा प्रश्न जर बारकाईने पाहिला निरीक्षण केलं तर आपल्याला समजतं की कोणते अक्षर जागा बदलतात आणि क्रम बदलतात. आणि लगेच आपल्या लक्षात येतो निरीक्षण केल्यानंतर की मधले दोन अक्षर जे साईडचे अक्षर होते ते बदलले डीएनसी ची जागा चेंज झाली. इथं पण डीएनसी ची जागा बदललेली आहे. आता आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊ कारण याच्यावरूनच आपल्याला समजले. आपण पुढच्या प्रश्नाकडे आता आपण आकृतींची मालिका मध्ये चिन्हांची मालिका आहे चिन्हांची. आता वेगवेगळे चिन्ह आहे फक्त कसं आहे चिन्हांना आपण पाहायचं आहे त्या चिन्हांमध्ये आता पहा पहिल्यावरून मी दुसरी काढून तुम्ही त्याच निरीक्षण करा कारण आकृतीला चिन्हांकडे पाहिल्या पाहिल्या आपल्या लक्षात येतो की पहिल्या पहिल्या जी चिन्हांची मालिका दिलेली आहे चार चिन्हांची पुढच्या चार चिन्हांमध्ये काय बदल आहे मग तिसऱ्या तिसऱ्या चार चिन्हांमध्ये काय बदल आहे. आता पहा इथं हा जर चिन्हांची मालिका पाहिली आपण तर हे याच्या खाली आहे त्याच तोंड त्याच खाली आहे. दुसऱ्यामध्ये काय झालं लगेच त्याचं तोंड वर झालेलं आहे. तिसऱ्यामध्ये परत खाली झालेलं आहे. आणि हा जो बाण आहे बाण बाण प्रत्येक याच्यामध्ये खालीच आहे पहा
हा खाली आहे. दुसऱ्या मधला पण बाण खालीच आहे. तिसऱ्या मधले चिन्हांमध्ये बाण सुद्धा खाली आहे. आणि हा याचं तोंड वरती आहे. पहिल्या चिन्हाची मध्ये पण आहे. आणि तपर आपल्याला फक्त फक्त ह्या चिन्हांची मध्ये ह्याचा विचार करायचा आहे. पहिल्यामध्ये खाली आहे, दुसऱ्यामध्ये तो वर गेलेला आहे. खाली तोंड आहे. गीता येणाराचा कसं येणार? वर असणार. आणि बाकीचे चिन्ह जसेचे तसेच राहणार. दहावी मध्ये काय झाला? हे जे बाण होता बाणच्या जागी हा आलेला आहे आणि हा इकडे केलेला आहे. आता इथं पण काय झालं तर त्यांनी आपली जागा बदली. डावीकडचा उजवीकडे आला, उजवीकडचा डावीकडे आला. आणि येणारी चौथी आकृतीमध्ये पण आता पहा, हे पहिला जे आहे फक्त हे तवर वळतोंड असणार आहे. आणि आता हा डावीकडे येणार आणि बाण उजवीकडे राहणार. आणि याचा तोंड वरती होता, याचा खाली येणार. असा हा चिन्हांचा चिन्हांमध्ये बदल. हा बदल कसा झाला? आपण पहिले पहिले आकृतीचं निरीक्षण केलं, त्याच्यावरून आपण दुसऱ्या आकृतीकडे गेलो. हा याचं तोंड खाली होता, त्याचं तोंड वरती झाला. आणि हा जो असता बाण जो होता तो डावीकडे होता, तो उजवीकडे गेला. आणि उजवीकडे होता तो डावीकडे आला. त्याचं तोंड वरती होता, त्याचं तोंड खाली आला. आणि तिसऱ्या आकृतीमध्ये याचा वरती होता, त्याचा खाली आला. खाली तोंड झालेला आहे. आणि उजवीकडे बाण होता, इथं उजवीकडे होता तो डावीकडे बाण आला. आणि हा डावीकडे होता तर हा उजवीकडे गेला. आणि याचा तोंड खाली होता इथल्या यामध्ये या चिन्हाचा. याचा तोंड याच्यावरून राहणार, त्याचा तोंड खाली येत हा वरती होणार. हा उजवीकडे येतात, हा डावीकडे येणार. हा उजवीकडे जाणार, हा डावीकडे नाही तर मग हा उजवीकडे गेला. आणि त्याचा ह्या चिन्हाचा तोंड वरती होता, खाली झाला. अशा प्रकारे याचा आपल्याला पर्याय क्रमांक समजला तुम्हाला. तिथं कोणताही होऊ शकतो. असे वेगळे वेगळे प्रकारचे चिन्ह असतात. पण ते चिन्ह मध्ये काय होतं, फक्त आपल्याला पाहायचंय कोणत्या चिन्हाने जागा बदललेली. म्हणजे महत्वाचं काय आहे तर याच्यात चिन्ह आहे ना सरकतात पण जागा पण बदलतात. काही काही चिन्हाची आता काय खाली होते तर वर झाले, काही डावीकडे होते ते काय उजवीकडे आले. म्हणजे उजवीकडचे डावीकडे आले. हा मग पाण्यातली कशी आकृती असते, आपल्याला प्रतिबिंब पाण्यातलं प्रतिबिंब वरच खाली होत है ना. आरशातली डावीकडची उजवीकडे दिसते, उजवीकडे. मग तसं ह्याच्यात पण त्या पाण्याची पाण्यातली प्रतिबिंब आणि आरशातल्या प्रतिबिंबाचा पण संबंध इथे या चिन्हांच्या मालिकेमध्ये येतो. ते तुम्हाला तर एकदम चांगलं समजतं, पाण्यातली आकृती आणि आरशातला प्रतिबिंब. तसं हे झालेलं आहे. आरशात काय होतं, फक्त डावी उजवीकडे जाते, उजवी डावी. आता आपण पुढच्या प्रश्नाकडे. आता आपण हा प्रश्नामध्ये काय चिन्ह दिलेली, त्या चिन्हाचं आपण निरीक्षण करायचं. स्टार आहे, नंतर चंद्र चिकोर आहे, नंतर खाली आहे कोण कोणाचा कर हॅश
तीसरा मध्ये नंतर हा ती आता पहा आणि चौथ्या आता आपल्याला इथं पाहिलं तर एक पहिल्या आकृतीमध्ये जे स्टार आहे तो एक नंबरला आहे आणि दुसऱ्या आकृतीमध्ये पण स्टार एक नंबरलाच आहे पण ती जागा कोणी बदलली पुढच्या इथं चंद्रचं चिन्ह आहे चंद्रकोर ती चौथ्या नंबर होती तर दुसऱ्या नंबरवर आलेली आहे आणि हा जो होता तो चंद्रासाठी म्हणजे इथं ह्या पहिल्या आकृतीमधले जे चौथ्या क्रमांकाच्या आणि दुसऱ्या क्रमांकाच्या चिन्हाने जागा बदलली आहे चंद्र ह्याच्या जागेवर आलेला आहे आणि ह्याच चंद्रा जागेवर आहे. तिसऱ्या आकृतीमध्ये काय आहे का जो एकदम शेवटचा होता तो पहिला आलेला आहे मग येणाऱ्या चौथ्या आकृतीमध्ये पण तो तिथंच असणार आहे कारण ह्या दोन मध्ये जो संबंध आहे ते आपल्याला तिसऱ्या चौथ्या मध्ये लावायचा आहे कारण ह्या दोन्ही आकृतीचा विचार केला तर पहिला चिन्ह पहिल्या आकृतीमधला पहिला चिन्ह दुसऱ्या आकृतीमध्ये त्याच्या त्याच जागेवर कायम म्हणजे तो सरकलेला नाही म्हणजे ह्या पण चौथ्या येणाऱ्या मध्ये पण हा जो पहिला चिन्ह आहे तो तसाच असणार आहे. आता बदल कोणता होणार याच्यात पण दुसऱ्या आणि चौथ्यामध्ये दुसऱ्या आणि चौथ्यामध्येच बदल होणार आहे. इथं पण पहा ना दुसऱ्या आणि चौथ्यामध्ये पहिल्या आकृतीमध्ये दुसरी आणि चौथी आकृतीमध्ये दुसरी आणि चौथी चिन्हामध्ये बदल झालेला आहे ना. चौथ्या नंबरची दोन नंबर आली दोन नंबरची चार नंबरला गेलेली मग आता पण असंच होणार आहे चार नंबरची दोन नंबरला म्हणजे ह्या चार नंबरला आहे ना तर तो ह्या दोन नंबरला येईल आणि हा तसाच राहील आणि हा दोन नंबरचा चार नंबरला जाईल आणि हा स्टार स्टारच्या जागीच राहणार आहे. मग आपण इथं या चिन्हांची मालिकाचं जर निरीक्षण केलं तर पहिल्याच पहिलीचा आणि दुसरीचा आपल्याला संबंध लावायचे हिचा हिचं काय आलेलं आहे या पहिल्या आकृतीवरून दुसऱ्या आकृतीमध्ये जो बदल झाला तोच बदल आपल्याला लक्षात घेऊन तिसऱ्या आकृतीचा चौथ्या आकृती तिसऱ्या आकृतीवरून आपल्याला चिन्हांची चौथी आकृती ठरवायची आहे. म्हणजेच काय आहे आपण इथं हे मेन महत्वाचं काय माहिती का स्ट्रक्चर आणि स्तरच आहे मग आपण लगेच आपल्याला लक्षात येतो की हा हा जो चिन्ह आहे तिसऱ्या आकृतीतला तो चिन्ह परत इथं राहणार आहे. तुम्ही पहिल्या आकृतीमधला तिसरा चिन्ह दुसऱ्या आकृतीमधला तिसरा चिन्ह तिसऱ्या आकृतीमधला तिसरा चिन्ह प्रत्येक तुम्ही त्यांनी जागा बदललेली नाही बदल फक्त झाला दोन नंबरचं चिन्ह आणि चार नंबरचं दोन आणि चार चार नंबरचं चिन्ह दोनच्या ठिकाणी आला दोनचं चिन्ह चारच्या ठिकाणी गेला. मग आता पण आपण पाहिलं तर काय झालेलं आहे आपल्याला पण चौथ्या आकृतीमध्ये असंच तिसऱ्या आकृतीवरून घ्यायचंय हा दोन नंबरचा आपल्याला चारच्या ठिकाणी घेऊन जायचा आहे आणि चार नंबरचा दोनच्या ठिकाणी आणायचा आहे बाकीचा काही इथला बदल ज्यांचे लक्षात आला दोनच्या वरून आपल्याचो अशा प्रकारे आपल्याला चिन्हांची मालिका समजू शकते. फक्त आणि फक्त मी तुम्हाला सांगते ना की निरीक्षण करा निरीक्षणवरच सगळं हे आधारित आहे. आता आपण पुढच्या प्रश्नाकडे आपल्या आपला हा प्रश्न मध्ये मी अक्षरांची मान चिन्हामध्ये सगळे अक्षर हा पी जो लेटर आहे किती वेळा आला त्याच आपण निरीक्षण करायचं एक दोन तीन चांगलं निरीक्षण करा कि मी हा जो पी लेटर आहे किती वेळ लिहिला नंतर काय झाला
थोडस चिन्हांची मालिकेमध्ये बदल झाला. चिन्ह पी जो चिन्ह आहे आपला लेटर एक दोन तीन चार पाच सहा वेळा आहे आणि त्यानंतर क्यू आलेला आहे आणि क्यू नंतर आहे ना ओ जो अल्फाबेट आपला एक दोन तीन चार पाच वेळेस आला. परत काय झालं तिथं परत क्यू आला नंतर एन तीन वेळेस आलेला आहे आणि दोन वेळेस एन आला आणि तीन वेळेस आपल्याला प्रश्न चिन्ह आणि नंतर आणि आता पाहायचं आपल्याला सर्वात प्रथम आहे ना हे चिन्हांची मालिका समजून घ्यायची आधी. इथं सर्वात पहिले जे चिन्ह दिलेले आहे तो पी आहे आणि हा पी चिन्ह आहे ना हा इथं पा पी जे आहे ना एक दोन तीन चार पाच आणि सहा सहा वेळेस आला नंतर काय झालं सहा नंतर लगेच इथं एक त्याला क्यू लिहिलेला आहे नंतर ओ जो चिन्ह आहे तो एक दोन तीन चार पाच पाच वेळेस आला परत त्याच्या डिस्टन्स साठी क्यू आला आणि नंतर एन आहे ना एन जो फक्त दोन आता इथं दोन तीन प्रश्न चिन्ह आहे याचा अर्थ काय हा जो एन आहे याला आपण विचार घेतला तर पाच ते सहा होते तर इथला पुढचा जो चिन्ह आहे तो एक नि कमी झालेला आहे मग क्यू नंतर एन दोन आहे याचा अर्थ आहे का ते चार वेळेस असणार म्हणजे इथं काय असणार चार वेळेस काय असणार एन आणि चार वेळेस एन असणार म्हणजे आपल्याला दोन प्रश्न चिन्हाचे ठिकाण आपल्याला आता इथं एन टाकावं लागेल म्हणजे सहा पाच आणि चार वेळेस एन झाला म्हणजे चार वेळेस एन झाला म्हणजे इथं क्यू येणार परत अशा प्रकारे हे चिन्हांची मालिका आहे कारण आपण पहिल्या ह्या चिन्हावरून दुसऱ्या चिन्हाकडे जायचंय. आता मी तुम्हाला सुरुवातीला पण सांगितलं होतं की चिन्हांची मालिकांमध्ये काय होतं काय चिन्ह आहे ना संख्याने वाढत वाढत जातात आणि काही प्रश्नांमध्ये चिन्ह कमी कमी होतात. मग आता इथं काय होतं पी सहा वेळेस होता मग ओ पाच वेळेस आला म्हणजे आपण ह्या दोघांचं काय केलं निरीक्षण केलं की हे पी पाच सहा वेळेस आहे आणि ओ पाचच वेळेस आहे याचा अर्थ येणारा जो पुढचं चिन्ह आहे ते आपल्याला दोनदा दिलेलं होतं एन याचा अर्थ आपल्याला लगेच आपल्याला आपण याचं कर्म लावलं ना की हे पाच वेळेस आहे म्हणजे एन चार वेळेस असणार म्हणजे दोन प्रश्न चिन्हांचे ठिकाणी आपण एन टाकले आणि प्रत्येक नंतर सहा संख्यानंतर क्यू आहे पाच झाले चिन्ह की क्यू आहे म्हणजे चार झाले तरी क्यू आहे मग एन आणि क्यू म्हणजे आपला ललगीच पर्याय क्रमांक समजतो की काय येतो म्हणजे हा प्रश्न आपल्याला चांगल्या प्रकारे समजला असेल. अशा प्रकारे आज आपण जे मुख्य घटक होता आपला कर्म ओळखणे यातले उपघटक घेतले आकृत्यांची मालिका आणि आकृत्यांची मालिका आणि चिन्हांची मालिका हे दोन उपघटक अभ्यासले आणि मी अशी आशा व्यक्त करते इथे सगळ्यांना चांगल्या प्रकारे समजलेच असतील. धन्यवाद मॅडम. आज झाकिरा मॅडम यांनी बुद्धिमत्ता चाचणीतील क्रम ओळखणे आकृत्यांची मालिका व चिन्हांची मालिका उदाहरण देऊन समजावून सांगितलं.